मध्य प्रदेशामध्ये आगामी विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत. कारण राज्यामध्ये मुख्य लढत ही सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये होणार असली तरी देखील राजकीय विश्लेषकांचं लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे एक पक्ष. कारण राज्यामध्ये हा पक्ष किंग मेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. कोणता आहे हा पक्ष, त्याचबरोबर तो कशा पद्धतीने किंग मेकर ठरणार, जाणून घेऊया व्हिडिओ मधून सविस्तर. देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका ह्या महत्वाच्या ठरणार आहेत. त्यात मध्य प्रदेशमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. त्यामध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस बरोबरच आणखी एका पक्षाचं पारडं जड असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून बोललं जात आहे, ते म्हणजे मायावतींचा बसपा हा पक्ष. परंतु यामागची कारणं काय, जाणून घेऊ सविस्तर. या विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा या पक्षाला मिळणाऱ्या जागांमुळे राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. कारण 2018 देखील याच बसपामुळे काँग्रेसला अनेक जागा गमवाव्या लागल्या होत्या. कारण गेल्या वेळी 230 जागांपैकी तब्बल 68 जागांवरती याच बसपाचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या जागेवर होते आणि त्यामुळेच भाजपला 128 तर काँग्रेसला केवळ 98 जागा मिळाल्या होत्या. त्यात यावेळी आणखी एक मोठी भर पडली आहे ती म्हणजे बसपाने मध्य प्रदेशातील गोंडवाना गणतंत्र पार्टी म्हणजेच जीजीपी या पक्षासोबत आघाडी केली आहे. तर जीजीपीने देखील अनेक ठिकाणी बसपाप्रमाणेच गेल्या वेळी निकाल पलटवून टाकले होते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे काँग्रेससह भाजपचे देखील काही प्रमाणात डोकेदुखी वाढल्याचं चित्र सध्या मध्य प्रदेशात दिसतंय. दरम्यान ही मतविभागणी टाळण्यासाठी काय करावं, यासाठी कोणती रणनीती आखण्यात यावी, यासाठी काँग्रेस आणि भाजप जोरदार कामाला लागले. आता पाहूया 2018 जीजीपीमुळे काँग्रेसला कशा पद्धतीने फटका बसला होता. टिंबरने या ठिकाणी काँग्रेसला 2018 तब्बल 2213 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता, तर याच वेळी याच जीजीपी पक्षाला या ठिकाणी तब्बल 5,500 मतं मिळाली होती. तर टिंबरने याप्रमाणेच बजेजपूर या ठिकाणी देखील तसंच झालं होतं. या ठिकाणी काँग्रेसला बसपामुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल 2,840 मतांनी पराभव स्वीकारावा लागला, तर बसपा उमेदवाराने या ठिकाणी तब्बल 37,000 अधिक मतं मिळवली होती. तर काही ठिकाणी या पक्षांनी मतं खाऊन राजकीय गणित बिघडवली होती. यामध्ये अटेर या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा तब्बल 5,000 मतांनी पराभव झाला होता, तर बसपाच्या उमेदवाराला या ठिकाणी 16,000 अधिक मतं मिळाली होती. त्याचप्रमाणे झालं होतं कोलारस या ठिकाणी. या ठिकाणी काँग्रेस उमेदवार अवघ्या 720 मतांनी निवडून आला, तर दुसरीकडे बसपा उमेदवाराला मात्र 7,000 अधिक मतं मिळाली होती. तर टिकमगड ही जागा काँग्रेसने 4,175 मतांनी गमावली होती, तर दुसरीकडे बसपाने या ठिकाणी तब्बल 10,000 मतं मिळवली होती. तर यावेळीच्या निवडणुकामध्ये बसपाने 178 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर दुसरीकडे जीजीपी या पक्षाला केवळ 58 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे या दोनही पक्षांचं एकत्र येणं हे मध्य प्रदेशातील राजकीय समीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं मानलं जात आहे. तसेच ही आघाडी सर्वात मोठी असून सायलेंट आघाडी असं देखील तिला म्हटलं जात आहे. दरम्यान गेल्या वेळी हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते, त्यामुळे याचा सर्वात जास्त फटका काँग्रेसला बसला होता. मात्र आता या सायलेंट आघाडीमुळे भाजपला देखील याचा फटका बसण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते. तर दुसरीकडे इंडिया आघाडीमुळे सपा या पक्षाची देखील चांगलीच चर्चा सुरू आहे. मात्र ही आघाडी सपा पक्षाला देखील भारी भरणार असल्याचं चित्र आहे. कारण गेल्या निवडणुकीत बसपाला 5.1%, तर सपाला केवळ 1.30% एवढंच मतदान झालं होतं. त्यामुळे हे दोन्ही पक्ष यावेळी एकत्र आल्याने नेमकी कुणाची डोकेदुखी वाढणार, ही आघाडी भाजप की काँग्रेस कोणावर भारी पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मंडळी आगामी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याचबरोबर मध्य प्रदेशातील या सायलेंट आघाडीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच महत्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.